आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व असतं. आज आपण आपल्या आयुष्यात जे काही आहोत ते घडवण्यामागे आपल्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा असतो. याच गुरूंचा जर कुठे सन्मान झाला तर ही प्रत्येकासाठीच अभिमानाची गोष्ट असते. नुकताच थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. हा पुरस्कार छत्रपती संभाजीनगर शहरामधील श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर सविता मुळे यांना भेटलेला आहे. बघूयात त्यांचा इथंपर्यंतचा प्रवास कसा होता ते. आपण आजपर्यंत करत असलेलं काम योग्य दिशेनं चाललंय ना याची ही एक पावती आणि पुरस्सरण सतत पुढे पुढे चालत राहा, काम करत राहा अशी प्रेरणा देणारा हा पुरस्कार. आत्तापर्यंत विद्यार्थ्यांना गणित विषयाचं अध्यापन करत असताना केलेले वेगळे वेगळे प्रयोग, त्यासाठी प्रसार माध्यमांचा मग यूट्यूब चॅनल असेल किंवा प्रसार माध्यमांमधनं विविध पद्धतीनं केलेलं मार्गदर्शन असेल, या सगळ्यांचा विचार अध्यापनातला एक वेगळा भाग म्हणून केला गेला. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात असलेलं माझं योगदान, मी कीर्तन शास्त्रात PhD असल्या कारणानं भारतीय संस्कृती आणि संस्कार हे रुजवण्यासाठी या प्रसार माध्यमातनं केलेला प्रयत्न, सातत्यानं नैतिक मूल्यांचा प्रसार व्हावा म्हणून केले असलेले व्हिडिओ, या सामाजिक योगदानाचा, अध्यापनातल्या सृजनाचा आणि त्याचबरोबर शाळेच्या भौतिक विकासातही दिलेल्या योगदानाचा, या सगळ्यांचा एकत्रित या पुरस्कारांमध्ये खूप मोठा सहभाग आहे. या पुरस्कारासाठी माझे विद्यार्थी, माझे पालकवर्ग, सहकारी शिक्षक, याचबरोबर माझे गुरुवर्य, आजपर्यंत लाभलेले शिक्षक, सहशिक्षक, त्याचबरोबर माझे कुटुंबीय यांचा खूप मोठा वाटा आहे. कार्यरत असणारा दिसतो पण पाठीशी उभे असणाऱ्यांचं योगदान खूप मोठं असतं, या सगळ्यांप्रती ऋण व्यक्त करते आणि अत्यंत नम्रपणे हा असलेला पुरस्कार मी स्वीकारते. त्याचबरोबर या पुरस्काराबरोबर असंही सांगते की सतत यापुढेही या क्षेत्राच्या विकासात माझं योगदान देण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात कार्यरत राहण्यासाठी आश्वासन प्रयत्नपूर्वक देते आणि प्रामाणिक प्रयत्न करत राहीन अशी खात्री देते. डॉक्टर सविता मुळे यांचा शैक्षणिक प्रवास बघितला तर त्यांनी MSc न्यूक्लिअर फिजिक्समध्ये केलेला आहे. त्याचबरोबर BEd, MEd तसंच BA कीर्तन आणि MA कीर्तन शास्त्रामध्ये देखील त्यांना सुवर्णपदक भेटलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी कीर्तनशास्त्र विषयामध्ये PhD देखील केलेली आहे. तसंच कीर्तनशास्त्रासाठी आकाशवाणीकडून घेतली जाणारी केंद्रीय ऑडिशन यात पास करणाऱ्या त्या पहिल्या महिला देखील आहेत. त्यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्याचबरोबर त्यांना News18 खूप खूप शुभेच्छा त्यांच्या पुढील वाटचालीसाठी. अपूर्वा तळणीकर, News18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.